महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी मुंबई चैत्यभूमीला येतात, तरी सर्व राज्यातील टोलमध्ये सूट देण्यात यावी या मागणीचे निवेदन युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर कार्यालयात देऊन राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारा निवेदन पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारने 14 रेल्वे गाड्यांचं नियोजन केले आहे, त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाकडून सुद्धा या टोल प्लाझामध्ये सूट देऊन एक सामाजिक संकल्पनेतून सहकार्य करावे असे वक्तव्य संघटनेचे संस्थापक महेश डोलारे यांनी केले. 6 डिसेंबर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम भीमसैनिकांचे महाराष्ट्र महामार्गावरचे टोल फ्री करण्यात यावे याकरिता युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय नॅशनल हायवे कार्यालय येथे निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनाची प्रत सन्माननीय नितीन गडकरी व सन्माननीय एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले. 4 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत महामार्गाचे टोल प्लाझाचे टोल फ्री करण्यात यावे या आशयाचे निवेदन या ठिकाणी. यावेळेस विकास गायकवाड, हुसेन बागवान, सुनील काळे, प्रकाश गायकवाड उपस्थित होते.